हॅलो, नमस्कार. आज दिनांक 20/9/2024, वार शुक्रवार. के डी चौधरी डाळिंबेड पुणे या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत. के डी चौधरी फुटेक्स डाळिंबेड नाशिक, के डी चौधरी कोर्ट डाळिंबेड इंदापूर आणि के डी चौधरी डाळिंबेड पुणे या तिन्ही बाजाराच्या स्थिती संदर्भामध्ये शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की बऱ्यापैकी आपण दिलेले अंदाज हे ज्योतिसनाचे हे तंतोतंत 3 दिवस खरे ठरले आणि आजही त्याचा उठाव आपल्याला जाणवला. परंतु उत्तर भारतात काही ठिकाणी पाऊस चालू झाल्यामुळं तिथलं काही थोडंसं मंदीचं वातावरण पाहता तरी त्याचा जास्त परिणाम आपल्या आजच्या निलावावरती कुठेही झाला नाही. कारण इतरत्र सुद्धा जो माल जात आहेत ती खूप मालाची कमतरता चणचण भासते अशाच लेवलची जाणीव मला होते. आणि म्हणून आज ज्या परिस्थितीमध्ये आपण 2-3 दिवस शेतकऱ्यांना सांगितलं आणि आवक वाढवली, खरं तर मीडियम माल म्हणजे गुलटी असेल, मीडियम जरा थोडासा स्पॉट असेल, कलर असेल, या मालांना प्रचंड उठाव झाला. खरं तर हा ज्योतिसन आपल्याला कोणालाच माहीत नाही. नवरात्र असेल, गणपती गौराय असतील, हे सण आपल्याला माहिती आहेत. पण छटपूजा, ज्योतिसन, असे असंख्य सण किंवा दक्षिण भारतातले जे सण असतात त्यावेळेस प्रचंड उठाव असतो पण आपल्याला जाणीव नसते. परंतु ज्योतिसनामुळं आज माझ्या शेतकऱ्यांच्या घरापर्यंत 1-4 पैसे चांगले मी देऊ शकलो. आणि खऱ्या अर्थानं काल एका शेतकऱ्याने जी व्यथा सांगितली की मला 200 रुपये कॅरेट जी मागितलेलं असताना मला 1300 रुपये कॅरेटचे पैसे मिळाले आणि जिथं 7-8 हजार रुपये त्या शेतकऱ्याचे बनायचे होते तिथं 50 हजार रुपये बनले. असेच सर्व शेतकऱ्यांचा फायदा काल 2-3 दिवसांमध्ये झाला आणि आजही त्याचा परिणाम मला जाणवला. आणि पण हे आपण नक्कीच सांगितलं होतं की गणपती उठल्यानंतर खरा करंट पाहायला भेटेल. आणि आज पुण्यामध्ये 400 रुपये किलोचा वरचा उच्चांकी भाव आज मिळाला, 250 रुपये त्याचा ॲव्हरेज भाव मिळाला. आणि खरं तर व्यापारी माल घेऊन जातात त्या लेवलचा. आणि जर बाकीचा ॲव्हरेज जर बघितला तर गोटी असेल बाकीचा तर 192 रुपये ॲव्हरेज त्या शेतकरी बांधवाला मिळाला. खरं तर हे चित्र हे आपल्याला मी स्पष्ट ह्यासाठीच करत होतो की गणपती गणपती म्हणून आपण थांबतो किंवा तिथपर्यंतच आपल्याला बाजार मिळतात याची फक्त आपल्याला जाणीव असते. परंतु गणपती उठल्याच्या नंतर बाजार वाढतील याची जाणीव आपल्याला नसते. आणि दरम्यानच्या काळात मंदीचं सावट आहे असं जाणून ज्यावेळेस आपण माल देता किंवा माल घेणारा घेतो त्यावेळेस खऱ्या अर्थानं आपलं किती नुकसान होतं हे निमित्तानं जाणवतं. 20-25 रुपये किलोची वाढ जरी म्हटलं तरी साधारणतः 500-600 रुपये कॅरेटची वाढ या 2-3 दिवसांमध्ये शेतकरी बांधवांना झालेली जाणवते. खरं तर हे रेट खूप उच्चांकी असताना आणि खरं तर माल साईज नाही आहे. आता साईज जर पाहिली तर मधल्या जुलै असेल, ऑगस्ट असेल या काळात जी साईज होती ती आता साईज नाही आहे, साईज खूप कमी आहे, तरी हा रेट आहे. परंतु हे सगळं असताना आपण फक्त फसतोय मार्केटिंगमध्ये. आणि मग मार्केटिंगमध्ये फसत असताना आपण जो फॉर्म्युला शेतकरी बांधवांना दिला की अख्खी बाग द्यायची जरूर द्या, पण त्याच्यामध्ये 2 लाईन हा सरसकट आपण मार्केटला काढा. त्याच्यामध्ये जे व्यापाऱ्याला देतोय त्याच पद्धतीने आपण त्याचं रिजेक्शन बाजूला काढा आणि चांगला एका बाजूला काढा आणि त्याच्यामध्ये 5-50 कॅरेट का होईना आपण मार्केटपर्यंत जाऊ द्या. आणि मग आपल्याला आपण दिलेला सौदा योग्य की अयोग्य, फायदा होत असेल जाग्यावर जरूर द्या, मार्केटला तोटा असेल तर अजिबात येऊ नका. परंतु जर फायदाच होत असेल आणि मग तोटा झाला तर किती होईल, 50 कॅरेटचा तोटा होईल. पण अख्खी 5-10 एकराची बाग ज्यावेळेस आपण देतोय तर 1,00,000 रुपयाचं नुकसान हे आपलं वाचू शकतं हे आता शेतकऱ्यांना जाणीव व्हायला लागली. खरं तर जागेवरती हा व्यापारी घेतोय तो चांगला जर असेल तर अजिबात माझं दुमत नाही, आपण दिलाच पाहिजे. परंतु मार्केटिंगमध्ये ज्यावेळेस आपण जातो तर डॅमेज घेणारा वेगळा, खरडा घेणारा वेगळा, गुटी घेणारा वेगळा, मीडियम घेणारा वेगळा आणि टॉप मालाचा ग्राहक सुद्धा वेगवेगळ्या बाजारपेठेमध्ये ज्यावेळेस वेगळा असतो त्यावेळेस खरी खुस्ती ही महाराष्ट्रामधल्या अनेक शेतकऱ्यातून आलेल्या मालातून ज्यावेळेस मार्केटमध्ये होते त्यावेळेस खरा उच्चांकी ज्याचा बहुमान मिळतो त्याला महाराष्ट्र केसरी, जसा डाळिंबाचा महाराष्ट्र केसरी डाळिंब पुरस्कार जसा मिळावा तसा शेतकऱ्यांना प्राप्त होताना त्याचा आनंद हा पाहिल्यानंतर गगनाला भिडतो अशी जाणीव होते. गावामध्ये तुम्ही काय भाव दिला हा गावाचीच परिसर चर्चा होते, पण ज्यावेळेस मार्केटमधून ज्यावेळेस उच्चांकी भाव जातो त्यावेळेस केलेल्या श्रमाचं हे फळ आपल्याला मिळालं आणि त्याचा खऱ्या अर्थानं चीज झालं हे शेतकऱ्याच्या भावनेतनं आम्हाला जाणवतं. आणि म्हणून ह्या सर्वच गोष्टीचा आपण ज्यावेळेस मार्केटिंगमध्ये फायदा घेतो किंवा या सोशल मीडियाचा फायदा घेतो त्यावेळेस के डी चौधरी यूट्यूब चॅनल हा आम्ही पाहतो हे सर्वजण आज ज्यावेळेस अभिमानानं सांगतात त्यावेळेस माझ्यासारख्याला सुद्धा सार्थ अभिमान होतो. शेट आम्ही दुसरं काय पाहत नाही, परंतु आम्ही यूट्यूब चॅनल पाहतो आणि यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून 2-2 महिने आम्ही सर्वे करतो आणि 2 महिन्यामध्ये जे जे अनुभवायला मिळालं, शेतकऱ्यांच्या भावनेतनं ज्या ज्या प्रतिक्रिया मिळाल्या
ते आमच्यासाठी खऱ्या अर्थानं नक्कीच पोषक ठरतात आणि त्याच्यामध्ये लाखो रुपयाची वाढ ही आमची होते. खऱ्या अर्थानं पुढच्या वर्षी किंवा मागच्या वर्षात 2-3 वर्षाच्या पुढच्याचा काळ जर आपण पाहिला तर पुढच्या वर्षाचा काय असेल माहीत नाही, पण ह्या 2 वर्षाचा काळ आपल्याला नक्कीच चांगला गेलाय. त्यामुळं आता नाशिक असेल, पुणे असेल आणि इंदापूर असेल, तिन्ही मार्केटला आवक ही येत असताना आज ग्राहकांची भूक ही वाढलेली आहे आणि कमतरता चणचण ही जास्त आहे. आणि आपल्याला दिलेल्या शब्दाप्रमाणे दिवाळीपर्यंत आपण निश्चिंत रहा, काळजी करू नका. जरी कोण म्हटलं जागेवरती मंदी, तर मी छाती टोकपणे सांगतो मंदी हे नावाचं प्रकार आपल्याला मिळणार नाही. झाली मंदी तर पावसामुळं जर क्लायमेट बदललं तरच होऊ शकते आणि तेवढी रिक्स आपण घेतली पाहिजे. कारण पाऊस आला म्हणून काही सगळ्याचंच नुकसान होत नाही. आपण एका तालुक्यात पाऊस आहे असं जरी सांगितलं तरी कुठल्या तरी 4 गावांमध्ये पाऊस पडतो आणि बाकीच्या गावं कोरडे असतात. असे पाऊस आता वळवाचे पाऊस आपल्याला दिसणार आहेत. त्यामुळं रिक्स घ्या. रिक्स घेतल्यानंतर पैसा हा नक्कीच आपल्याला वाढणार आहे आणि ज्यांचा माल टिकून मार्केटिंगमध्ये आपण पोहोचू शकतो त्यांचा नक्कीच हा बेनिफिट वाढलेला असेल. म्हणून इथून पुढचा काळ हा मी सातत्यानं सांगतोय प्रत्येक दिवस हा आपल्याला चांगलाच भेटणार आहे. आणि म्हणून गणपती झाल्याच्या नंतर, गणपती उठल्याच्या नंतर जे रेट आपल्याला पाहायला भेटतील ते गणपती बसताना आपल्याला पाहायला भेटले नाहीत असेच आपल्याला ही जाणवेल आणि त्या पद्धतीची वाटचाल ही नक्कीच दिसते. आणि म्हणून जर हा युट्यूब चॅनल आपण पाहत असाल तर आपल्या इतर नातेवाईकांना मित्रांना तो शेअर करा आणि जेणेकरून जास्तीत जास्त माहिती ही शेतकऱ्यांच्या तोंडून ज्या आलेल्या अभिप्रायातनं आमच्याकडनं सद्यस्थितीतनं आणि दररोजची निलावाची व्हिडिओ ज्यावेळेस पाहताय त्यावेळेस त्या निलावाच्या व्हिडिओतनं हे आपण तपासा. आम्ही चांगला माल, मीडियम माल, हलका माल हे तिन्ही माल ज्यावेळेस निलावाच्या व्हिडिओमध्ये दाखवतोय त्यावेळेस त्याची सत्यता योग्य की अयोग्य हे पाहण्यासाठी सुद्धा मोकळे या आणि मग ठरवा की आपल्याला मार्केटिंगमध्ये पैसे वाढवायचेत की आपल्याला जागेवरती देऊन पैसे वाढवायचेत. आणि मग जर आपला फायदा होत असेल तर नक्कीच मार्केटिंगचा फायदा हा आपण घ्यावा. हेच कळकळीचं आव्हान मी माझ्या सर्व शेतकरी बांधवांना करत असताना मी नक्कीच सांगेल. इथून पुढं आज ज्योतिसन संपला झाला म्हणजे काय बाजार पडणार नाहीत. इथून पुढे प्रत्येक दिवस हे बाजार वाढतेच राहतील. त्यामुळे माल विरळत विरळत काढा आणि जेणेकरून जागेवरती आणि मार्केटची तुलना ही तपासत राहा. जर आपला मार्केटला 30-40 रुपये फायदा होतोय तर त्याची संधी हुकू नका. हेच कळकळीचं आव्हान मी माझ्या सर्व शेतकरी बंधूंना करू इच्छितो. धन्यवाद.